कृषी उत्पन्न बाजार समिती वाचविली पाहिजे. बेळगावच्या काँग्रेस आमदारांचे एक शिष्टमंडळ लवकरच विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्याकडे खासगी बाजाराच्या उपक्रमासाठी घेऊन जाईन असे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले. बुधवारी शहरातील APMC कार्यालयाच्या सभांगणामध्ये भारतीय कृषिक समाज, बेळगाव जिल्हा तरकारी व्यापारी क्षेमाभिवृद्धी संघ व विविध शेतकरी कार्मिक महिला सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली बेळगावमधील जय किसान होलसेल भाजी मार्केट रद्द करण्याची मागणी करून बेमुदत आमरण उपोषण सत्याग्रह ठिकाणी त्यांनी भेट देऊन हे सर्व बोलले आहे. कृषिक समाज शेतकरी संघटना ಎಲ್ಲ ನನ್ನ ರೈತ ಬಾಂಧವರೇ, APMC ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಯುವರಾಜ ನಗಮವರೇ, ರೈತ ಮುಖಂಡರಾದಂಥ ಅಶೋಕ್ ಕೊರ್ಲಿ ಅವರೇ, ಮನೋಹರ್ ಬ್ರಹ್ಮಕರ್ ಅವರೇ, ಎಲ್ಲ ನನ್ನ ತಮ್ಮಂದಿರ ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇದೊಂದು ಸೂಕ್ಷ್ಮ ವಿಚಾರ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ರೈತ ವಿರೋಧಿ ನಿಲುವಿನಿಂದ ಈ APMC ಮಾರುಕಟ್ಟೆಯ ಖಾಸಗೀಕರಣ ಈ ಒಂದು ಕಾನೂನಿನ ಜಾರಿಯಾಯಿತು. ಈ ಖಾಸಗೀಕರಣ ಕಾನೂನಿನಿಂದ ಈ ಬಹಳಷ್ಟು ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ APMC ನಿನ್ನೆ ಮೊನ್ನೆದೇನಲ್ಲ, ತುಂಬ ಹಳೆಯದು, ದಶಕಗಳ ಕಾಲದ ಇದಕ್ಕೆ ಇತಿಹಾಸ ಇದೆ. ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿನ ರೈತ ಬಾಂಧವರು ಇದನ್ನೇ ಅವಲಂಬಿಸಿದ್ದಾರೆ. ಸರ್ಕಾರ ಕಳೆದ 3 ವರ್ಷದಲ್ಲಿ 50-60 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ಈ APMC ಮಾರುಕಟ್ಟೆ ಸುಧಾರಣೆ ಸಲುವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ತನ್ನ ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟದ. ಸರ್ಕಾರ ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟದಂತಂದ್ರೆ ಅದು ಸಾರ್ವಜನಿಕರ ಒಂದು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಏನು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೈತಿ. यावेळी भारतीय कृषिक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी, APMC अध्यक्ष युवराज कदम, सतीश पाटील, बसनगौडा पाटील व इतर उपस्थित होते. विश्वनाथ देसाई, KNNCT News, बेळगाव.